नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने. भय्यू महाराज यांच्यावर आज होणार इंदूरमध्ये अंत्यसंस्कार. अंतिम दर्शनासाठी अनुयायांची गर्दी. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भाजपावर सडकून टीका. भाजप श्रीमंतांसाठी काम करतंय. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि रवी शास्त्रींच्या हस्ते विराट कोहलीला पॉली उमरीगर पुरस्कार. भय्यू महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटचा दुसरा भाग आता समोर येत आहे. या दुसऱ्या पानांवर त्यांनी संपत्तीच्या अधिकाराचा उल्लेख केलाय. आपले सगळे आर्थिक व्यवहार आपला सेवक विनायककडे द्यावेत अशी इच्छा भय्यू महाराज यांनी व्यक्त केली आहे. भय्यू महाराज यांनी आपल्या पॉकेट डायरीत ही नोंद केली आहे. विनायक हा भय्यूजी महाराज यांच्या अतिशय जवळचा सेवक होता. मागील 15 ते 16 वर्षापासून तो त्यांच्यासोबत होता. त्यांची अनेक कामे करणे तसेच त्यांची काळजी घेण्याचे काम तो करत होता. त्यामुळे महाराजांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र आपल्या कुटुंबातील व्यक्तींना डावलून महाराजांनी आर्थिक व्यवहार सेवकाकडे द्यावेत अशी इच्छा व्यक्त केल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. सुसाईड नोटचं दुसरं पान समोर आलंय. आर्थिक उलाढाल, मालमत्ता आणि बँकेचे व्यवहार सेवेकरी विनायक यांच्याकडे द्यावेत. विनायक यांच्यावर माझा विश्वास आहे. दरम्यान भय्यू महाराज यांच्या पार्थिव शरीराचे दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या भावना माध्यमांकडे व्यक्त करत भय्यू महाराज यांची संविधान मंदिर बांधण्याची इच्छा अपुरी राहिल्याची खंत बोलून दाखवली. व्यक्त की थी संविधान मंदिर का निर्माण होना चाहिए. संविधान मंदिर होना चाहिए. राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येच्या बातमीने सगळे राजकीय वर्तुळच हादरले आहे. अनेक दिग्गज नेते त्यांचे शिष्य होते. भय्यूजी महाराजांच्या मृत्यूची CBI चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भय्यूजी महाराज यांच्यावर भाजपाने बरीच कामे सोपवली होती. ती पूर्ण करून घेण्यासाठी सारखा पाठपुरावा केला जात होता. त्याचमुळे भय्यूजी महाराज तणावात होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी हे कृषी संशोधक दादाजी खोब्रगडे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी चंद्रपुरात दाखल झाले आहेत. त्यांनी खोब्रगडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण हे देखील उपस्थित आहेत. दरम्यान सुरक्षेच्या कारणावरून SPGने अनेक नेत्यांची नावे राहुल गांधी यांना भेटणाऱ्यांच्या यादीतून वगळली आहेत. त्यामुळे नेत्यांमध्ये असंतोष पसरलाय. भाजपने हे सर्व केल्याचा आरोप विजय वेड्डीवार यांनी केलाय. यावरून SPG आणि नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाल्याची माहिती मिळते.
राहुल गांधीच्या सिटी आमदार पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी नाव दिल्यानंतर त्यांचं नाव का कापलं बा हाच झाला. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे फोटो नाहीत, आता लाईन अपला फोटो लागेल त्याची गरज नाही, हे सन्मान सांगितल्यावर ते आग्रही होते. त्यामुळे या ठिकाणी यशमती आग्रही करून देण्यासाठी SPGC SPGना विनंती केली आणि किंवा त्यांच्यावर त्यांना सांगितलं की कोणत्या परिस्थितीत प्रमुख कार्यकर्ते त्यांना सोडा. आता असं आहे की जाणून बुजून काही लोकांना दूर ठेवायचं. या आता कालपासून ज्या पद्धतीनं सिक्युरिटीचा प्रश्न उभारून ह्या कार्यक्रमाला फेल शेवटच्या टप्प्यापर्यंत परमिशन मिळण्यासाठी आम्हाला त्रास झाला. म्हणजे अनेक प्रकारे त्रास देण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालं. राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान आज सकाळी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत भाजपावर सडकून टीका केली आहे. सरकार श्रीमंतांसाठी काम करते, लोकांची भावना विरोधक राजकीय व्यासपीठावर मांडतायत, सगळे विरोधी पक्ष भाजप विरोधात एकवटलेत, भाजपचा राज्यघटनेवर हल्ला होतोय, देशातल्या सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय, कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोल डिझेलचे भाव वाढतायत, GST नोटबंदीमुळे व्यापारी अडचणी आलेत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय. यानंतर राहुल गांधी हे दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी चंद्रपूरला रवाना झाले. जो महागठबंधन है ये एक देश में सेंटिमेंट है, ये पूरा का पूरा विपक्ष जो है ये प्रधानमंत्री BJP और RSS के खिलाफ खड़ा हो रहा है. और ये सेंटिमेंट सिर्फ राजनीतिक लोगों में नहीं है, ये जनता में है. और ये सवाल जनता के अंदर भी है कि जिस प्रकार से प्रधानमंत्री जी BJP हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन पर, हिंदुस्तान के इंस्टीट्यूशंस पर आक्रमण कर रहे हैं, इसको रोकने की ज़रूरत है. और इस एक्सप्रेशन को, इस आवाज़ को कांग्रेस पार्टी जोड़ने का काम कर रही है और बाकी पार्टियां भी इसमें लगी हुई हैं. नहीं, अब मुझे बोलने दीजिए, एक एक करके बोलने दीजिए. मेन इशू जो सबसे अमीर लोग हैं हिंदुस्तान के, उनके लिए सरकार काम कर रही है. लाखों करोड़ रुपए उनका कर्जा माफ किया है. छोटा सा सवाल है, मनमोहन सिंह जी के समय पेट्रोल के दाम $140 प्रति बैरल हुआ करते थे, आज शायद $70 प्रति बैरल है. तो पेट्रोल के दाम गिरे हैं, मगर जो आम जनता है, बंबई की जो जनता है, हर रोज उनके पेट्रोल के दाम बढ़ते हैं, डीजल के दाम बढ़ते हैं. तो ये जो पैसा है जो बन रहा है ये कहां जा रहा है? ये हिंदुस्तान के सबसे अमीर लोगों के जेब में जा रहा है, मतलब गरीब जनता के जेब से पैसा निकल रहा है और डायरेक्ट बैंक ट्रांसफर 15-20 सबसे अमीर लोगों के जेब में हो रहा है. हमने कहा है कि आप पेट्रोल डीजल को GST में लाइए, प्रधानमंत्री जी को इसमें कोई इंटरेस्ट नहीं. मुंबई पर आक्रमण किया, छोटे दुकानदारों पर, अलग अलग इंडस्ट्रीज हैं मुंबई में, लेदर की इंडस्ट्री है, कपड़े की इंडस्ट्री है, छोटी छोटी इंडस्ट्रीज हैं, उन पर आक्रमण किया, नोटबंदी की, गब्बर सिंह टैक्स लागू किया. तो पूरा देश दुखी है. जो कमजोर है, जो छोटा दुकानदार है, छोटा बिजनेसमैन है, वो दुखी है और उसके लिए हम लड़ रहे हैं. अंत में मैं मुंबई की जनता को धन्यवाद करना चाहता हूँ. जब भी मैं यहाँ आता हूँ वो इतने प्यार से मेरा रिसेप्शन करते हैं, इतने प्यार से मिलते हैं. थैंक यू वेरी मच, थैंक यू. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेशवेकालीन पगडीला बाजूला सारून फुले पगडी वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने सामना या मुखपत्रातून तोफ डागली आहे. शरद पवारांचं हे पगडी राजकारण महाराष्ट्रासाठी घातक आहे असं सामनात म्हटलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे भान सुटले आहे, त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. कोरेगाव भीमा दंगलीनंतर पवार यांच्या राष्ट्रवादीला जातीय सूर सापडला आहे. राज्यातील जनतेनं त्यांच्यापासून सावध राहायला हवं अशी खरमरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत.
पावसाळ्याच्या सुरुवातीला नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरातील नाले सफाई, भूमिगत गटार सफाई, धूर फवारणी करणे हे महानगरपालिकेचे काम आहे, पण पावसाळ्यापूर्वीच ही कामे मनपा प्रशासनाकडून केली न गेल्याने शहरातल्या या तुंबलेल्या गटारांना गटार गंगेचं रूप आलंय. या गटार गंगेचं पाणी आजूबाजूच्या लोकांच्या घरात घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांनी मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. वार्ड नंबर 10 का रहिवासी हूँ. आज 3 दिन से पीने का पानी नहीं, बारिश का पानी घरों में घुसा, बच्चे बीमार है, औरतें पलंगों पर बैठ रहे, डब्बों पर बैठ रहे. ये गलती है ना, लीडर की कोई गलती नहीं है, गलती हमारी है जो ऐसे भगोड़े और खदेड़े ऐसे लीडरों को हम सुन कर दिए. क्या आप कोई लीडर आ रहा नहीं देखने को, मीडिया वाले आ रहे, कोई नगर सेवक आया नहीं. क्या ये माहौल है, ऐसा माहौल, गंदा माहौल ये लीडरों ने बनाया. दरअसल गलती हमारी है, हमने इनको चुन के नहीं देना था, दे दिए, अच्छा समझ के दिए. ये क्या एक नगर सेवक आकर एक को भी पूछा नहीं, सबके घरों में पानी घुसा. आता हे लहान लहान लेकर आहेत आम्ही तिकडे सांगचे, आता पाण्यामध्ये आम्ही असं स्वयंपाक ते करून खायला कसं झोपावं. आता नगरसेवक ते असून कोणी भरणा झाले, पाणी नाही, 3 दिवस झालं प्यायला, बिस्तरी ते पाणी प्यायला पैशाने काय करावं. मग आता आम्हाला बसताय ना उठताय ना, रात्रीला 2-2 वाजे तू जागून काढायलो होत. आम्ही लेकर बाळ घेऊन शिरी छोटे छोटे आणि चंद्र सुद्धा छोटे पैप टाकले, ते चंद्र सुद्धा घेऊन शिरी घाण पाणी वर आले. घरामध्ये घाण पाणी, सगळं घाण पाणी, ते पटरीच्या कडेला सुद्धा एका तयार नाला जर काढून दिलं तर पाणी जाते बघा. नगरपालिकेवाली नाथ खोली बघायला रिकामा नाही या गलीला. मीरा भाईंदरचे जिल्हा उपाध्यक्ष ललित भानेरिया याला खंडणी प्रकरणात नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबतचे 2 साथीदार राजेश यादव, हरेंद्र सिंग यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. तिघे दर महिना 20,000 रुपयांची मागणी करत होते. 5,000 रुपये घेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ललित भानेरिया हा मीरा भाईंदर शहर जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष पदावर आहे. याच्याकडून भाजपचं व्हिजिटिंग कार्ड आणि भाजप पदाधिकारी असलेल्या नावाची फलक असलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. आरोपी राजेश यादव वर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहेत. सर, काल मीरा भाईंदरमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, तो कशा प्रकारचा होता त्याबद्दल सांगा. एक खंडणीचा गुन्हा नवघर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दाखल केलेला आहे. मेन आरोपी राजेश सिंग म्हणून आहे. हे असंच प्रकारचं मीरा भाईंदरमध्ये जास्त जास्त प्रमाणामध्ये चालू आहे की रेड बारमध्ये रेड करतो, नंतर क्लिप वगैरे काढतात, नंतर ते स्वतः जाऊन ते मालक या मॅनेजरला भेटून ते स्वतः ते डिमांड करतात की नेक्स्ट टाइम तुम्हाला रेड नाही होणार, असं असं प्रकारचं चालू आहे. आम्ही कडक कारवाई ह्यांच्यावरती करणार आहे. सर, एकूण किती गुन्हेगार आहेत याच्यात आणि यांची पार्श्वभूमी काय होती? हे 3 गुन्हेगार आहे. आम्हाला 3 लोक रेड हँड भेटले आम्हाला पैसे घेताना. ह्यांचं एक मेन आहे की राजेश सिंग, नंतर एक ललित बनेरिया करके, ते BJP उपाध्यक्ष म्हणून त्यांचं कार्ड वगैरे भेटलेलं आहे. आम्ही ते व्हेरीफाय केले तर तो सांगतो की आता मी प्रॉपर्टी डीलर आहे, मी प्रॉपर्टी वगैरे हे बघतो मीरा रोडमध्ये, आणि हे आम्ही नेक्स्ट हे चौकशी करून त्याचं काय एक्झॅक्टली रोल आहे, असं दुसऱ्याचं पार्टीचं नाववरती या पोलिसाचं नाववरती असं केलेलं आहे, आम्ही चेक करून माहिती पुढे घेतो. सर, एकूणच जेव्हापासून तुम्ही मीरा भाईंदर जॉईन केलं आहे, मीरा भाईंदरमध्ये अतुल कुलकर्णी हे नाव ऐकलं की लोकांची हालत खराब होते, पण काही ठिकाणी तुमचं नाव वापरून लोक पैसे घेतात, तर त्याबाबत तुम्ही लोकांना काय सांगू शकता? मी लोकांना स्पष्ट सांगतो की आम्ही ट्रान्सपरन्सी घेऊन यायला पाहिजे इथं, आणि माझं नाव वर कोणी असं घाबरून या हे माझं नाव सांगून इथं रेड होणार आहे, तिथं हे होणार आहे, एक्स्ट्रॉशन करत असताना लोक असलं तर समोर या तुम्ही, आम्हाला स्पष्ट सांगा, आमचं जवळचं कोणी नाही आहे, आम्ही सगळ्यांना एकत्र म्हणून हे करत आहे. सगळ्यांना सांगितले की तुम्ही बारवाले, तुम्ही स्पष्ट तुमचं टायमिंग मेंटेन करा, काय रूल्स आहे ते फॉलो करा, आणि बाकी लोकांना पण सांगितलेस, आणि हे मेसेज सगळ्यांना आहे की आम्ही खंडणीमध्ये एनकरेज नाही करणार आहे आणि कडक कारवाई करणार आहे.
उस्मानाबाद लातूर बीड विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची ताकद आम्हाला भारी पडली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली. ते पंढरपुरात बोलत होते. जुन्या नेत्यांना लोक आता कंटाळले असून त्यांनी स्वतःहून मागे होऊन नव्या नेत्यांना संधी द्यावी तरच लोक स्वीकारतील असेही पवार यांनी म्हटले आहे. पवार म्हणाले, आजच्या निकालावरून हे कळते की लोक आता किती दिवस जुन्या नेत्यांना स्वीकारत राहतील, त्यापेक्षा नव्या नेत्यांना संधी द्या तरच लोक आपल्याला स्वीकारतील. बीड उस्मानाबाद लातूर विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या सुरेश धस यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादी प्रणित उपक्ष उमेदवार अशोक जगदा यांचा 78 मतांनी पराभव करत राष्ट्रवादीला पर्यायाने धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का दिलाय. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावाबहिणीतील राजकीय द्वंद्वामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत 1005 मतदारपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 526 मतं सुरेश धस यांना मिळाली तर जगदा यांना 452 मतं मिळाली. 25 मतं बाद ठरवण्यात आली तर एका मतदाराने नोटा अधिकार वापरत मतदान केलं. नाशिकच्या पंचवटी परिसरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 680 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत 34 लाख रुपये इतकी आहे. गुन्हे शाखेला याची माहिती मिळाली होती की एका आयशर ट्रकमधून या गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे. पोलिसांनी कारवाई करत गाडी ताब्यात घेऊन 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. हा ट्रक उडीसावरून नाशिकला येत होता. या प्रकरणात 2 आरोपींना ताब्यात घेण्यात येत आहे. कारवाई केलेली आहे ज्याच्यात गांजा नावाचा अंमली पदार्थ पकडण्यात आलेला आहे. ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली होती आणि त्याच्यावर आम्ही ट्रॅक ठेवलेला होता. जसजसे माहिती मिळत गेली आमचे अधिकारी कर्मचारी त्याचे मागे होते आणि ह्याच्यात कारण त्यांनी जे आम्हाला वाटत होतं की या मार्गाने जातील किंवा असे तर थोडासा चुकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि याच्यात परंतु आमचे जे युनिट 1 आहे त्याच्यात त्यांची टीम तसेच आपले DCP श्री मगर ACP श्री नखाते यांची टीम त्याच्यावर वॉच ठेवलेला होतं त्यांनी आणि टीमला ते गाईड करत होते. आज त्याच्यात आम्ही एक टेम्पो आयशर कंपनीच्या पकडलेलं आहे. ते पंचवटीला त्यांनी तो माल आणलेला होता. त्याच्यात 7 पोते याचे गांजेचे मिळालेले आहे. त्याची किंमत मार्केट व्हॅल्यू जे सांगण्यात आलेली जवळपास 34 लाख रुपये आहे. तसेच ज्या गाडीमध्ये ते आणत होते त्याची किंमत जवळपास 15 लाख आहे. असा 49 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 2 आरोपी याच्यात अटक केलेले आहे. अंमली पदार्थ गांजा किंवा आता मागे आपण अजून एक रेड केली होती त्याच्यात जे जे असे आम्हाला माहिती मिळत आहे त्याच्याबद्दल आमची कठोर आणि कडक कारवाई चालू आहे. याच्यातही एक चांगली क्वांटिटीमध्ये हे माल मिळालेलं आहे. आता हे कोण याचा मेन सप्लायर आहे आणि कुठून हे येत होता काय काय त्याचे मागे आहे आता फर्दर आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि पुढची इंटरोगेशनमध्ये जे तपासामध्ये आम्हाला कळेल इतर माहिती. परंतु आजची आता थोडी वेळ अगोदरची गोष्ट आहे आणि याच्यात एक क्राईम ब्रांच युनिट 1 यश मिळालं आहे. त्याची API कुलकर्णी आणि इतर त्यांची टीम जसे जसे माहिती मिळत गेली त्या आधारावर ते काम करत राहिले आणि एक चांगला यश नाशिक शहर पोलिसांना मिळालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा फिटनेस व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सुरू केलेल्या हम फिट तो इंडिया फिट कॅम्पेन अंतर्गत विराट कोहली याने पंतप्रधान मोदी यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. विराट कोहलीने दिलेलं हे फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री HD कुमारस्वामी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सगळ्यात जास्त मेडल मिळवणारी मानिका बत्रा IPS अधिकारी आणि वयाची 40 पार केलेल्या सर्वांना पंतप्रधान मोदींनी फिटनेसचं चॅलेंज दिलंय. पंतप्रधानांच्या या चॅलेंजबद्दल कुमारस्वामी यांनी आभार मानलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही माझ्या तब्येतीची काळजी दाखवली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. मी रोज योगा ट्रेडमिल करतो आणि तो माझ्या व्यायामाचा भाग आहे, असं ट्विट कुमारस्वामी यांनी केलंय. पण मी माझ्या राज्याचा विकास फिटनेसबद्दल जास्त चिंतित आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.